आता बुलेटिनमध्ये एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेत. या दोघांमध्ये अंतरवाली सराटीत चर्चा सुरू आहे आणि नेमकं कोणत्या विषयावर ही चर्चा सुरू आहे हे पाहणं आता अतिशय महत्वाचं असणार आहे. आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपूर्वी सुद्धा ज्यावेळी मनोज जरांगे हे उपोषणावर ठाम होते तेव्हा सुद्धा संदीपान भुमरेंनी एक महत्वाची भूमिका बजावत त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी काही मागण्यांची पूर्तता केली होती आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या भेटीची ही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी ठाम आहेत, ओबीसीतूनच आरक्षण हवं या मागणीवर ते ठाम आहेत, त्यामुळे आता सरकार त्यांची मागणी मान्य करतं का ते पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि एकूणच सरकारचाही प्रयत्न सुरू आहे, त्यांचे हे सगळे नेते आता जरांगे पाटलांच्या भेटीला जात असल्यामुळे आता नेमका निर्णय जरांगेंना घ्यायचा आहे ते कशा संदर्भात आपली भूमिका आता कशी मांडतात ते पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. आता बुलेटिनमध्ये एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेत. या दोघांमध्ये अंतरवाली सराटीत चर्चा सुरू आहे आणि नेमकं कोणत्या विषयावर ही चर्चा सुरू आहे हे पाहणं आता अतिशय महत्वाचं असणार आहे. आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपूर्वी सुद्धा ज्यावेळी मनोज जरांगे हे उपोषणावर ठाम होते तेव्हा सुद्धा संदीपान भुमरेंनी एक महत्वाची भूमिका बजावत त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी काही मागण्यांची पूर्तता केली होती आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या भेटीची ही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी ठाम आहेत, ओबीसीतूनच आरक्षण हवं या मागणीवर ते ठाम आहेत, त्यामुळे आता सरकार त्यांची मागणी मान्य करतं का ते पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि एकूणच सरकारचाही प्रयत्न सुरू आहे, त्यांचे हे सगळे नेते आता जरांगे पाटलांच्या भेटीला जात असल्यामुळे आता नेमका निर्णय जरांगेंना घ्यायचा आहे ते कशा संदर्भात आपली भूमिका आता कशी मांडतात ते पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.